अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। नवरात्र उत्सवानंतर जामनेर शहरातील सर्व दुर्गोत्सव मंडळांच्या वतीने मातेचे उत्साहात विधिवत विसर्जन करण्यात आले। शहरातील दुर्गोत्सव मंडळांच्या वतीने मातेच्या विसर्जन मिरवणुकींचे आयोजन करण्यात आले असून ढोलताशांच्या गजरात लेझिम आणि टाळ नृत्य करून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मातेला निरोप दिला। यावेळी शहरातील बजरंगपुरा भागातील जय बजरंग तरुण मित्र मंडळाच्या मातेच्या विसर्जन मिरवणुकीच्या वेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांसोबत ग्रामविकास मंत्री तथा क्रीडा मंत्री नामदार गिरीश महाजन यांनी तरुणाईसोबत थिरकत डीजेच्या तालावर ठेका धरला। या मिरवणुकी नगरखाना येथे आल्यावर भारतीय जनता पक्षाचे सर्व नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीने दुर्गोत्सव मंडळांचे मोठ्या जल्लोषात भव्य स्वागत करण्यात आले। या सर्व विसर्जन मिरवणुकी पाहण्यासाठी आणि मातेचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। Thank you.
तुमचं काय म्हणणं ते सरपंच झापत होते झापत होते चुटवला विचारलेला जामनेरचे उपनगर अध्यक्ष त्याचबरोबर नगरसेवकांनी
फुगडी खेळत दिंडीचा आनंद लुटताना आपण पाहिलेले आहे. त्याचबरोबर चप्पल 40 मंडळांचं विसर्जन होणार असल्याचा अंदाज इथे वर्तवण्यात आलेला आहे. आज नवदुर्गा उत्सवाचा शेवटचा दिवस आहे. आज सगळीकडे विसर्जन होत आहे. माननीय आमदार गिरीशभाऊ महाजन यांच्या नेतृत्वात अनेक चांगले असे मंडळ सजलेले आहेत. कार्यकर्त्यांच्या मनात उत्साह आहे. तमाम भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी सगळ्या नागरिकांचं सगळ्या मंडळाचं स्वागत करतो. सगळ्या नागरिकांमध्ये देखील खूप मोठा उत्सव आहे. जामनेर शहरात पहिल्यांदा असं पाहिलं असेल का दसरा मेळावा झाला आणि दसऱ्यात रावण दहन झालं. तिथे मुस्लिम आणि हिंदू बांधव एकत्रित होते. अशा पद्धतीनं उत्सव हे साजरे होत असतात. मी या उत्सवाच्या निमित्तानं सगळ्यांना शुभेच्छा देतो. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.